आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते. आपण आलोय कोल्हापूर मध्ये. कोल्हापूरला आलं आणि तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि झणझणीत मटण खाल्लं नाही असं होऊ शकत नाही. म्हणूनच तुमच्यासाठी खास हा अख्खा एपिसोड आम्ही नॉनव्हेज स्पेशल बनवतोय. हा एपिसोड मध्ये आपण काय काय शिकतोय आणि ते कोण शिकवत आहे ते बघूया. आपण आलोय सबनीस फॅमिलीच्या घरी आणि हे आहेत माधव सबनीस आणि शिरुताई सबनीस. शिरुताई, कार्यक्रमात तुमच्या दोघांचंही स्वागत. आणि तुम्ही मला सांगा, या मस्त शहरामध्ये किती वर्ष आहात? गेली 50 वर्ष आम्ही इकडे आहोत. 50 वर्ष म्हणजे कोल्हापुरातला संपूर्ण बदल तुम्ही बघितलाय. 50 वर्षापूर्वीचं कोल्हापूर म्हणजे भालजी पेंढारकरांचं कोल्हापूर, लता दिदींचं कोल्हापूर, सूर्यकांत चंद्रकांतांचं कोल्हापूर आणि आजचं बाबूराव पेंढारकरांचं कोल्हापूर आणि आजचं कोल्हापूर. खूपच बदललंय. खूप बदललंय ना? बदललंय. आणि बाकी माधव काय करतात? माझा आता हॉटेल व्यवसाय, हॉटेल पाहून चार म्हणून आम्ही चालू केलेलं आहे कोल्हापुरात. कोल्हापुरात. अरे वा, ही ऑथेंटिक कोल्हापुरी थाळी सिस्टीम आम्ही चालू केलेली आहे ज्याच्यासाठी मुंबईहून लोक इथे येतात. जगभरातून. जगभरातून, मुंबईहून नाही, जगभरातून. की फक्त कोल्हापूर हे मला वाटतं खरंच जगप्रसिद्धच म्हणायला पाहिजे, ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा आणि बेसिकली खवय्यांसाठी ना. तर सगळं टिपिकल मिळतं तुमच्या हॉटेल? हो, म्हणजे त्यात काहीही नाही. ऑथेंटिक म्हणतात ते ऍब्सोल्युट तांबडा पांढरा रस्सा, आमचं मटणाचं सुक हे कोल्हापूरचं स्पेशालिटी आहे. पण आम्हाला हॉटेलमधली एक तरी डिश पाहिजे आज. हो जरूर, प्लीज. शंभर टक्के. आम्हाला माहिती आहे तुम्ही ती कितीही शिकवली तरी तुमच्यासारखी होणार नाही, पण तरी एक डिश ती पाहिजे. आणि काकू तुम्ही काय शिकवताय? ते आता बांगड्या, बांगड्याचं धोडक आणखीन पसरंदे. पसरंदे, हा. पसरंदे हा परत कोल्हापुरीच प्रकार आहे. तिन्ही नॉनव्हेज आहे. तुम्ही नॉनव्हेज दाखवतो स्पेशालिटी, पण कोल्हापूरचे आमचे सगळे बेसिकली नॉन व्हेजिटेरियन जास्त होय आहेत, ते सगळे नॉन व्हेजिटेरियन. म्हणजे हा अख्खा एपिसोड जो आहे हा नॉनव्हेज आहे. आणि सुरुवात आपण पसरंदेपासून करूया. करूया ना? ठीक आहे, साहित्य लिहून घ्या. वाटलेला मटणाचा खिमा, अंडी हे भाजलेलं आणि वाटलेलं कांदा खोबरं, चण्याची डाळ, उकडलेला बटाटा, मग मीठ, हळद, मिरची पूड, मसाला पूड, आलं लसूण आणि कोथिंबीर. साहित्य झालं लिहून. आणि आता मला सांगा काकू की पहिलं काय? पहिलं खिमा ह्यात घालायचं. खिमा तुम्ही मिक्सर मध्ये वाटून घेतलं? वाटून घेतलं, शिजवून वाटलेलं. शिजवून मग वाटायचं. अच्छा, ओके. तुमच्या हॉटेलमध्ये ही डिश मिळते? केव्हा तरी ऑर्डर असली तर करतो. अच्छा, पण मग तुम्ही ते सगळ्या शेफना शिकवले डिश? आम्हीच करतो. तुम्हीच करता. आता आता ह्याच्यामध्ये चण्याची डाळ आधी घालूया. चण्याची डाळ पण काकू उकडलेत का? हो, शिजवली आहे. शिजवली आहे? हो. अच्छा, आणि भिजवून शिजवून घेत? हो. आणि ही जराशी बारीक करायची हातानेच. हाताने? ओके. दोन चमचे पुरे होईल. आता बटाटा मी आधी बारीक करून घेऊ का? हो चालेल ना, मी घालत जाते. एक एक तुम्ही घालवा. उकडून मॅश केलेलं बटाटा अर्धाच घालणार. हा साधारणतः 1/2 किलो किमा आहे? हो नाही, 500 ग्रॅम आहे. अर्धा किलो. मग अर्धा किलोला आपण असं 1/4 वाटी चणा डाळ. हो. आणि हा बटाटा सगळा? बटाटा एक बटाटा आहे. हा एक मोठा बटाटा असेल ना, किंवा मग दोन छोटे बटाटे. हे भाजलेलं कांदा खोबरं आहे नेहमीच आपलं. खोबरं सुक आहे का? सुक खोबरं. सुक खोबरं आणि कांदा भाजलाय आणि त्याची पेस्ट केली, ते घाला. साधारणतः दोन चमचे घालायचे. आता हे मीठ सगळं घालत जाऊ का? हो. आणि मीठ एक चमचा घाला तुम्ही आणि थोडंसं घाल. काही शिजवताना कशातच मीठ नव्हतं ना? नाही. आता थोडं हळद, थोडी जस्ट रंगाला ना, ते एक 1.5 चमचा घाला. हे साधं तिखट आहे ना? साधं तिखट. कोल्हापुरी कोल्हापुरी नाहीये. बाकी तसं काही मिरच्या नाहीयेत, एवढं लागेलच. आणि थोडस लागेल.
पुढे आता हा मसाला आहे. हा मसाला? हा कसला घरचा मसाला? घरचा मसाला. हा काळा मसाला घरचा? त्याच्यात सगळे गरम मसाले असतील? सगळे. ते 15-1 मसाले आहे. आणि बाकी खोबरं पण आहे याच्यात? नाही, थोडस खोबरं आहे. सुकं खोबरं? सुकं खोबरं. त्याने मसाल्याला थोडासा एक तर चव येते आणि मग जेव्हा कुठल्या पदार्थाला आपण घालतो तेव्हा थोडा दाट पण येतो. अजून थोडा अर्धा चमचा पुरे. आता हे आलं लसूण आहे वाटलेलं. बस हे आता सगळे एकत्र करायचे. किमा आपण जो एकजीव केला होता तर तो ट्रे मध्ये लावून घेतला. जो मायक्रोवेव्ह मध्ये पण युज करू शकतो अशा ट्रे मध्ये तर तो लावला. आता अंडी कशा प्रकारे करायची? हलाचे 4 खळगी करायचे. अच्छा, त्या गॅप मध्ये अंड बसेल असं? ते मधलं पिवळं जे आहे ते ह्याच्यात बसेल. हे त्याला बांध घातला मस्त म्हणजे ते हे नाही होणार. हे झालेलं आहे तयार. आता अंडी फोडून त्याच्यात टाकायची अशी मध्ये मध्ये ना काकू. या ह्याच्यामध्ये एक त्याच्यात एक असं ना. हे जे पांढरं जे असत ते असं बाजूला हे करून घ्यायचं. ओके. अरे वा, हे आता झालं. काय क्लास दिसतंय. हे असंच्या असं मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये? ओव्हन मध्ये. किती वेळ? एक हे घट्ट, ही पिवळी घट्ट होतात तोपर्यंत. कारण खिमा 20 मिनिटं लागते. 20 मिनिटं. तर आता मी ओव्हन मध्ये ठेवतोय पण साहित्यकृती काही बदलणार नाहीये. तर साहित्यकृती लिहून घ्या. पसरंडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मिक्सर मध्ये वाटलेला मटण खिमा, 4 अंडी, भाजून वाटलेली कांदा खोबऱ्याची पेस्ट, भिजवून शिजवलेली चणा डाळ, उकडलेला बटाटा, मीठ, हळद, तिखट, काळा मसाला, आला लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. कृती: मटण खिमा शिजवून वाटून घ्यावा. एका बाउल मध्ये हा वाटलेला खिमा घेऊन त्यामध्ये भिजवून शिजवलेली चणा डाळ, उकडलेला बटाटा, भाजलेली कांदा खोबऱ्याची पेस्ट, मीठ, हळद, तिखट, काळा मसाला आणि आला लसूण पेस्ट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका बाउल मध्ये हे खिम्याचं मिश्रण पसरून घ्यावं. त्या बाउल मध्ये सेट केलेल्या खिम्यावर 4 भागात 4 अंडी फोडून घालावी. प्री हीटेड ओव्हन मध्ये 15-20 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी.